नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडीएन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। औरंगाबाद येथे शिवसेनेची सत्ता येणार असल्याचा महानगर प्रमुख आमदार प्रदीप जैस्वाल यांचा दावा। आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीसाठी राज्यातून शिवभक्त रेल्वेने रवाना। दिवाने आम मध्ये होणार छत्रपती शिवरायांचा जयंती सोहळा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। उत्तर प्रदेशातील आग्रा येथील लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी शनिवारी दुपारी महाराष्ट्रातील शिवभक्त रेल्वेने आग्राकडे रवाना झाले। त्यांना रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवी झेंडी दाखवून निरोप दिला। उत्तर प्रदेशातील आग्रा येथील किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी शनिवारी दुपारी महाराष्ट्रातील शिवभक्त रेल्वेने आग्र्याकडे रवाना झाले। त्यांना रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या। यावेळी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार सतीश चव्हाण, जिल्हा शिवजयंती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष हर्षवर्धन कराड, सिनेट सदस्य सुनील बगरे आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाउंडेशनने आग्र्यातील किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती। त्यानंतर पुरातत्व खात्यानं शिवजयंतीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला। दिवाने आममध्ये शिवजयंती रविवारी साजरी केली जाणार आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार आहेत। सदर कार्यक्रमासाठी औरंगाबादसह राज्यभरातून शिवभक्त शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करीत रवाना झाले। या कार्यक्रमासाठी अजिंक्य देवगिरी फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पूर्णपणे पाठपुरावा करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यास दोन्ही राज्यातील सरकारला भाग पाडले, तर त्यांच्या वतीने शिवभक्तांना कार्यक्रमाला जाण्यासाठी विशेष रेल्वेचे नियोजन देखील करण्यात आले होते। सर्व समाज बांधवांनी साथ दिली आणि केंद्र सरकारकडून आम्ही परवानगी मागितली। काही तांत्रिक अडचणीमुळे ती परवानगी देता आली नाही म्हणून विनोद पाटील कोर्टात गेले आणि कोर्टाच्या सूचनेप्रमाणे तांत्रिक बाबींची पूर्तता करून केंद्र सरकारकडून ती परवानगी दिली। त्यानंतर विनोद पाटील आणि मी लखनौला जाऊन तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यजी नाथ यांची आम्ही भेट घेतली आणि या शिवजयंती कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती केली। भारत सरकारने 2023 हज यात्रेची शासन प्रणाली जाहीर केली असून यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्याच्या विषयावर महाराष्ट्र खिदमतुल हुजाज कमिटीच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। सबसे पहले मैं सेंट्रल गवर्नमेंट का शुक्रगुजार हूं, अपने सब औरंगाबाद वाले की तरफ से, पूरे महाराष्ट्र वाले की तरफ से उनका शुक्रिया अदा कर रहा हूँ। इसलिए कि उनको इतनी फिक्र है कि हाजी लोगों के पैसे कैसे कम होना चाहिए। ये जो बताया अभी हमारे सरपंच साहब ने, 50,000 कम से कम 50,000 के ऊपर भी 1,00,000 तक फिगर कम करने की कोशिश चल रही है। अब जो पहले जितना हज कमेटी का जो था, पूरे रूल चेंज कर दिए वो लोग। VVIP में जो लाखों करोड़ों रुपए खर्चा होता था वो कम कर दिए। उन्होंने बोले कि गरीब लोगों पे उन्होंने पूरी स्टडी करे कि हाजी लोगों में कुछ ऐसे भी लोग हैं कि जिनको
इतने पैसे देना भी उनके लिए वो नहीं हो रहा, नहीं भर सक रहे। तो ये जो स्कीम हुई वो ऐसे लोगों के लिए उन्होंने खास तौर पर ध्यान दिए हुए सेंट्रल गवर्नमेंट ने, और बहुत जल्दी न्यूज़ मिलने वाली है आपको। हज का, हज हाउस का मैं बता दूँ आपको, ये 27 तारीख को एक बार इलेक्शन हो गया, चेयरमैन का इलेक्शन है। जो भी चेयरमैन होंगे वो चेयरमैन आते जल्द हज हज अपने ताबे में लेने वाले हैं। और उसकी एक अंदर की बात बता दूँ आपको, 4 करोड़ रुपए का फर्नीचर का वो काम रुके हुआ है, वो पैसे एक दिन का सेंक्शन ला सकता है जो भी चेयरमैन है। तो वो पहले हज हाउस ताबे में ले लेंगे, उसके बाद में सब पूरा काम चालू हो जाएगा, यहीं से इंशाल्लाह जाएंगे। और आप लोगों की जो सपनी जो वो होता ना, हमारा जामे मस्जिद रहो या पूरे कोई भी रहो, महाराष्ट्र से किसी से कुछ हमारा वो नहीं है। यहाँ तक के गवर्नमेंट ने क्या करे, आप घर पे मोबाइल के ऊपर भी आप फॉर्म भर सकते हैं। 10 फरवरी से 10 मार्च तक फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म भरना है। जब इनका अपलोड हो जाएगा उसके बाद उसकी 300 रुपये फीस भरना है, वो ऑनलाइन ही भरना है। ये वजह से हम लोग ने यहाँ पर नेशनल क्लाउड, आज़ाद चौक, नायर पेट्रोल पंप के बाजू, किराड़पुरा रोशन गेट रोड, याकूब भाई के ये स्पॉट पर हम लोग यहाँ पर बच्चे, 4-5 बच्चे खिदमत कर रहे हैं, और हमारी ये खिदमत को अल्लाह कबूल कर। हमारी कमेटी जो है, तो हम तो देखिए कि हम एजाज़ भाई जैसे हैं, हमारे अहमद साहब हैं, अहमद चाऊस है। जब मोतीवाला नगर से, जब पिंडौल में से हाजी गए थे, शायद आप लोगों को याद होगा, पिंडौल डाला गया था वहाँ से, तो वहाँ से उनके लगेज से लेके जो सेंट्रल और स्टेट हज कमेटी के जो लोग आते हैं, पासपोर्ट वगैरह, वीज़ा उनका सब कम्प्लीटली, पूरा इमिग्रेशन पॉइंट तक प्लेन में बिठाने तक के हम लोग खिदमत करते हैं, और हम लोग खिदमत करेंगे। धम्माच्या आचरणाशिवाय मनुष्याला शांती मिळणार नाही, बुद्ध कळणार नाही, म्हणून मनुष्याने आचरण शुद्ध ठेवावे असे मत थायलंड येथील राजाच्या विहारांचे पूज्य भंते व्हेन ब्रह्मवीराकोर्न यांनी संबोधी मित्रमंडळ आयोजित धम्मदेसना कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले। संबोधी मित्रमंडळ महाराष्ट्र आयोजित धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी करण्यात आले होते। या धम्मदेसना कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून गगन मलिक फाउंडेशनचे चेअरमन गगन मलिक, मॉम लक्षणाय जादुरानी, कॅप्टन नत्ताकित थायलंड, मिस पचरपिमोल योंग ग्रामकोन, संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्यांबिरे, भिक्खू बोधीपालो महाथेरो, भिक्खू विशुद्धानंद महाथेरो, भिक्खू डॉक्टर यम सत्यपाल महाथेरो आणि भिक्खू संघ शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, कार्यकारी अभियंता इंजिनियर अशोक एरेकर, डीजे वाकोडे, बीके आदमाने, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीस पूज्य भंते व्हेन ब्रह्मवीराकोर्ण तथा सर्व मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध रूपाचे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांनी केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथील प्रशिक्षणार्थ्यांनी सामूहिक नृत्याद्वारे बुद्धवंदन केले। या धम्मदेसनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचक्रोशीतून बहुसंख्य बुद्ध उपासक तथा उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय गवळी व राजाभाऊ शिरसाट यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी मनवर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भदंत बोधिधम्मो भगवानराव जगताप, प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, सिद्धार्थ भराडे, शेषराव जल्हारे, प्राध्यापक कल्याण पाटील, प्राध्यापक डॉक्टर कैलास भरकड, राजू चांदणे, विशाल जल्हारे आदींनी परिश्रम घेतले। तुमचं नाव 50 कोटी मिळाले म्हणून सगळीकडे 50 खोक्यांची चर्चा। तुम्ही चांगलं काम करायला गेले की विरोधक असणारच आहे। तुम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाने विरोध मोडून काढण्याची ताकद दिलेली आहे। सबसे पहले उन्होंने भिक्खू संघ का अभिवादन किया, आप सबका शुक्रिया कहा, और कहा कि मैं, कि मेरा दूसरी बार है जब मैं भारत में आई हूँ, और पिछली बार भी बुद्ध को बुद्ध भूमि में पहुंचाने आई थी, और इस बार भी बुद्ध को वापस बुद्ध भूमि पहुंचाने आई हूँ। कहते हैं कि हम सब एक ही दिशा में काम कर रहे हैं,
कि बुद्धिज्म को बढ़ाने की बात करते हैं, तो मैं आज आपसे चाहती हूँ कि पंचशील का पालन करना मुझे लगता है कि सबका। आता गुजरातच्या अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणी संग्रहालयात दोन पिवळ्या वाघिणी रविवारी जाणार आहेत, तर औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात आता आणखी नवीन 21 प्राणी दाखल झाले आहेत। औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील काही एकाकी प्राणी आहेत, त्यामुळे त्यांना जोडीदार मिळवण्यासाठी महापालिकेचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान याच काळात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने गुजरातच्या अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणी संग्रहालयातून हे प्राणी देण्यास मंजुरी दिली होती। औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात आता आणखी नवीन 21 प्राणी दाखल झाले आहेत। गुजरातमधील अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणी संग्रहालयातील या नवीन प्राण्यांना आणले गेले आहे। यामध्ये सायाळ, इमू, कोल्हे आणि स्पूनबिल पक्षी यांचा समावेश आहे। आता या प्राण्यांच्या बदल्यात औरंगाबाद येथील दोन पिवळ्या वाघिणी आणि सहा काळवीट अहमदाबादला रविवारी देण्यात येणार आहेत। अहमदाबाद येथून आलेलं हे पथक औरंगाबाद येथे मुक्कामी थांबणार असून त्यानंतर वाघिणी आणि काळवीट यांना घेऊन रविवारी गुजरातला परतणार असल्याचे उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले होते। औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयात सध्या 14 वाघ आहेत, तर आतापर्यंत येथून देशभरातील विविध संग्रहालयांना सुमारे 26 वाघ देण्यात आले आहेत। वाघांच्या जन्मदरासाठी औरंगाबाद प्राणी संग्रहालय चांगले ठिकाण ठरले आहे। मागील काही वर्षात येथे 30 अधिक वाघ जन्मले आहेत, त्यामुळेच देशभरातील प्राणी संग्रहालयाकडून अधूनमधून औरंगाबादकडे वाघांची मागणी होते। त्यातच आता गुजरातच्या अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणी संग्रहालयात दोन पिवळ्या वाघिणी रविवारी जाणार आहेत। खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील बस स्थानकावर असलेले ATM मशीन अज्ञात चोरट्याने शनिवारी रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील बस स्थानकावर असलेले इंडिया नंबर 1 चे ATM मशीन शनिवारी दिनांक 18 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने उभे कापून त्यातील 11,800 रुपये नगदी रक्कम घेऊन पोबारा केला। घटनेची माहिती जागा मालक जगदीश चंद्रटिके यांना गल्ले बोरगावचे पोलीस पाटील सिंधुताई बढे यांना देताच त्यांनी तात्काळ याबाबत पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांना कळविले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ, राकेश आव्हाड यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले। तसेच यावेळी नासेर पठाण, श्रीकांत जोग, नंदकिशोर यांचे श्वान पथक श्वान जुलियासह घटनास्थळी आले होते, तर फिंगरप्रिंट तज्ज्ञ API रामचंद्र मुंजे, पुष्पांजली इंगळे, चालक गोलवाड यांनाही पाचारण करण्यात आले होते। खुलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बीट जमादार राकेश आव्हाड हे करीत आहेत। EDN साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा EDN। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर सर सर। ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। चलाम है, ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। शिवसेनेच्या शिंदे गटाला मूळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निशाणी बहाल करण्यात आल्यानंतर शहरात जल्लोष साजरा करण्यात आला। आगामी राजकारणात शिवसेना पुन्हा औरंगाबादेत वर्चस्व गाजवणार असल्याचा दावा आमदार प्रदीप जयस्वाल यांनी ADN सोबत बोलताना व्यक्त केला। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिला आहे। हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे।
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरू होती. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. ही घोषणा शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने औरंगाबादमध्ये शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला. आमदार संजय शिरसाट यांनी देखील गुलमंडी परिसरात जल्लोष साजरा केला. यावेळी शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, गणेश पवार, राजू अहिरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जयस्वाल यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयाच्या परिसरात जल्लोष केला. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, शिल्पाराणी वाडकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संजय शिरसाट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील यावेळी आनंद साजरा केला. बाळासाहेबांची शिवसेना म्हणून या सर्व 50 लोक आमदार, खासदार, अनेक पदाधिकारी, नगरसेवक या ठिकाणी त्यांनी ते सोडलं होतं. ते सोडायचं कारण होतं की बाळासाहेबांनी दिलेली शिकवण त्याचं पालन व्हावं या माध्यमातून या ठिकाणी काम करत होते. आज खरंच आम्ही इलेक्शन कमिशनरांनी जे जे कागदपत्र मागितले, जे जे मागितलं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर त्याच्यावर काल निर्णय झाला. शिवसेना ही उद्धव शिंदे सरकारची असणार आणि धनुष्यबाणसुद्धा त्यांना देण्यात आलं. मी खरंच या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याचा मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी निर्णय दिला, योग्य निर्णय दिला. आज आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही कधीही शिंदे गटसुद्धा असता, आम्ही बाळाजी साहेब शिवसेना असतानासुद्धा आम्ही बळजबरी कोणालाही आणलं नाही. आणि आत्ताही अनेक लोक, हजारो लोक यायला तयार आहे, कारण शेवटी संघटना ही चांगली असावी. संघटनेमध्ये सर्वसामान्य लोकांची कामं व्हावे, सर्वांच्या सुखादुःखामध्ये तो पदाधिकारी जायला पाहिजे. अशा माध्यमातून आम्ही या ठिकाणी येणाऱ्या लोकांची चांगल्या पद्धतीनं काम कसं होईल, जे 1900 आमच्या 85-87 जो काम होत आहे अशा पद्धतीचं काम करायचा प्रयत्न आमच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. शिवसेना धनुष्यमान हेच निवडून येणार भारतीय जनता पार्टीसोबत. खरं पाहिलं तर 1700 कोटीची जी लँड टाकायचं काम चालू आहे ते जवळपास माझ्या माध्यमातून 40% कामाची काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपल्याला सांगतो बा जे 54 टाक्या आहे त्या 54 टाक्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्याबरोबर ज्या ठिकाणी खासदार, आमदार, महापालिका जेही काम चालू करते त्याच्या बाजूला सुद्धा लाईनीचं काम, पाणीची लाईन त्या ठिकाणी टाकले जाते. माझ्या हिशोबाने लवकर लवकर 7 ते 8 महिने या शहराच्या सर्वसामान्य माणसाला गुलमंडीवर 7 वाजता पाणी येत असेल तर समर्थनगरला सुद्धा 7 वाजताच पाणी मिळेल. शहरातल्या प्रत्येक भागाला एकाच वेळेस पाणी मिळेल. आणि आत्ताची लाईन टाकत असताना खरंच मनापासून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा मनापासून धन्यवाद देतो की ती ही लाईन टाकत असताना 50 लाख लोकांना पाणी कसं मिळेल अशी ही लाईन टाकली जाते. कारण की आपली लोकसंख्या आता 20-22 लाख आहे तर येणाऱ्या 25-30 वर्षानंतर आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ही लाईन टाकली जाते. त्याच्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये कोणालाही पाण्याचा त्रास या शहरामध्ये होणार नाही. 100% ज्या ठिकाणी महत्त्वाचे विषय आहे, ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे विषय आहे, त्यासाठी माननीय मुख्यमंत्री 1 मिनिटही थांबत नाही, ताबडतोब पैसे देतात, जेवढे लागले तेवढे देतात. आणि विशेष करून पाण्यासाठी कोणाचाच विरोध नसतो, त्याच्यामुळे पाण्यासाठी आम्ही जेवढे लागले तेवढे पैसे घेऊ. तुम्हाला अजून या पुढे जाऊन सांगतो कारण की जी जुनी लाईन आहे नेहमी नेहमी ब्लास्ट व्हायला लागली, त्याच्यासाठी सुद्धा 200 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री त्याच्यासाठी सुद्धा दिले. शहरातील विविध मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध ठिकाणी फराळ वाटप आयोजन, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडकेश्वर मंदिराच्या प्रांगणात देखील भाविकांची मोठी गर्दी होऊन या ठिकाणी यात्रा भरली होती. शहरातील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरासोबत इतर मंदिरात देखील महाशिवरात्री उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये पिसादेवी येथील पारदेश्वर मंदिर, उल्कानगरी येथील ओंकारेश्वर मंदिर, टिळकपद येथील नर्वेदेश्वर मंदिर आदी मंदिरांचा यामध्ये समावेश आहे.
खडकेश्वर मंदिरांच्या प्रांगणात देखील भाविकांची मोठी गर्दी होऊन या ठिकाणी यात्रा भरली होती. या ठिकाणी विविध दुकाने थाटण्यात आली असून आकाश झुला, जम्पिंग जॅक आदी यांत्रिक खेळणी उभारण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने औरंगाबाद शहरातील शिव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. नागेश्वरवाडी येथील अतिप्राचीन असलेल्या नागेश्वर मंदिरात माजी नगरसेविका कीर्ती शिंदे, महेंद्र शिंदे, बांधकाम व्यावसायिक संदीप शिंदे, स्वाती शिंदे यांनी अभिषेक आणि महाआरती केली. महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक मंदिरात गर्दी करतात. यामध्ये महिलांचा देखील समावेश असतो. यावेळी मंगळसूत्र चोरी तसेच इतर अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज महाशिवरात्रीचं आलेलो आहे गडकेश्वर मंदिर औरंगाबादमध्ये. आज महाशिवरात्रीचा इतर खूप म्हणजे लोक इतक्या प्रमाणात आलेले गर्दी, इतकी जास्त गर्दी आज, तर लोकांचं इथं भावी भक्तांचं मनापासून यायचं, त्यांची इच्छा असते देवांना धुवून दही शहर सगळं पाहून लोक देवांच्या पूजा करायची, त्यांचं लोकांची श्रद्धा महादेवाची प्रती इतकी झालेली आहे सध्या. आणि याच्या कारणात आज खडकेश्वर मंदिरामुळं इतकी औरंगाबाद खडकेश्वर मंदिरामुळं इथं खूप गर्दी आहे, त्या कारणामुळं लोक इथं जमा झालेले आहेत. एवढी गर्दी आहे, नियोजन कसं आहे मंदिरात? इथं गर्दीमुळं आम्ही राजस्थानी हॉस्टेलचे विद्यार्थी आहे औरंगाबादचे, तर आमच्या हॉस्टेलचे पूर्ण बॉईज हॉस्टेल किंवा गर्ल्स हॉस्टेलचे पूर्ण पोरं किंवा पोरी इथं आलेले आहेत व्हॉलंटियर्स म्हणून इथं आलेले आहेत. त्यांचे इथं प्रत्येक नियोजन लावलेले आहे, बाहेर मंडपात झाले, आतमध्ये मंदिरात झाले, देवाजवळ पिंडाजवळ झाले, पूर्ण प्रॉपर एकदम नियोजन केलेलं आहे. आणि आम्हाला औरंगाबाद पोलीस लोक पोलीसवाल्यांचा पण फार मदत झालेली आहे, तर असं नियोजन आहे. महाशिवरात्री निमित्त होनाजीनगर जटवाडा रोड येथील महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शनिवारी फराळाचे आयोजन करण्यात आले. यात साबुदाणा खिचडी आणि दुधाचा भाविकांनी आनंद घेतला. हा कार्यक्रम मागील 20 वर्षांपासून अविरत सुरू आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर बळीराम लहाने, प्राध्यापक डॉक्टर त्र्यंबक पाटील, प्राध्यापक डॉक्टर ठोंबरे, काळे, जाधव, काकडे, प्राध्यापक डॉक्टर विकास गंभीरे, प्राध्यापक डॉक्टर लांब, प्राध्यापक योगेश मालसे आणि इतर होनाजीनगर रहिवाशी यांनी परिश्रम घेतले. खुलताबाद तालुक्यातील महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आज श्री क्षेत्र वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वराचे जवळपास 5 लाख भाविकांनी जय भोलेच्या जयघोषात दर्शन घेतले. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. श्री घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राला महाशिवरात्रीला विशेष धार्मिक महत्व आहे. श्री क्षेत्र घृष्णेश्वर दर्शनाकरिता भाविक गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. आज राज्यभरातून भाविक आले होते. शनिवारी मध्यरात्री भाविकांनी दर्शनाकरता लावलेल्या रांगा रात्रीपर्यंत कायम होत्या. शिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री घृष्णेश्वर मंदिर संस्थानातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. यात्रेवर नजर ठेवण्यासाठी विविध ठिकाणी 36 CCTV कॅमेरे लावण्यात आले होते. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, खुलताबाद पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवच्या गजरात भक्तांनी महादेवाची पूजा अर्चना केली. एडियनसाठी हुसेन पटेल, खुलताबाद. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये औषधांचा पुरेपूर साठा असल्याने रुग्णांना बाहेर मेडिकलवर जाण्याची आवश्यकता नसल्याचा दावा घाटी प्रशासनाने केलाय. अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. औषधाच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रकारचा सध्या तुटवडा नाही आहे, सगळे औषध उपलब्ध आहेत आणि आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत की कुठले औषध बाहेरून मागवायचे नाही. जर एखाद्या वेळेस तुटवडा पडला तर त्वरित त्याची खरेदी लोकल परचेसमधून करून देण्याची प्रशासनाने तयारी ठेवलेली आहे. त्याकरता कुठलेही औषध बाहेरून लिहून दिले जात नाही आणि ते आवश्यकता असल्यास और उपलब्ध नसल्यास ते इथूनच लोकल परचेसद्वारे उपलब्ध करून देण्यात येतात.
आणि G20 निमित्त काय तयारी वगैरे आहेत का सर? G20 निमित्त जे प्रोटोकॉल नुसार जे आहे ते आमचे सगळे ॲम्ब्युलन्सेस आम्ही तयार ठेवलेले आहे, आणि घाटीची परिसराची स्वच्छता ही सुद्धा आम्ही आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून काही मदत नाही, परंतु आम्ही आमच्या स्वतःच्या प्रशासनाच्या याच्या अखत्यारीत राहून शक्य जेवढं होईल तेवढं पूर्ण परिसराचा आम्ही स्वच्छता केलेली आहे, आणि G20चे काही जरी त्यावेळेस कुठलाही प्रश्न आरोग्याविषयी किंवा वैद्यकीय सेवेविषयी निर्माण झाला तर त्याला समर्थपणे आम्ही पिलो अशी मला आशा आहे. काय रूम्स वगैरे तयार करण्यात आलेले आहेत सर? तसं आम्ही काही हे नाही ठरलेलं आहे, परंतु एक डिझास्टर बेड म्हणून आम्ही एक 25 बेडचं कधी पण आम्ही एक वार्ड ऑलवेज नॉर्म्सनुसार उपस्थित असतो केलेला आहे, अवेलेबल असतो आणि तो आहे. सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. आग्नेय दिशेकडून उष्ण वारे वाहून येत आहेत. परिणामी शुक्रवारी रात्रीच्या तुलनेत शनिवारी दिवसाचे तापमान 3 पटीने जास्त नोंदवले गेले. दुपारच्या सत्रात उन्हाच्या काहिलीने लोक घामाघूम होत आहेत, तर रात्री गारठा असतो, यामुळे किरकोळ आजार बळावलेत. सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. आग्नेय दिशेकडून उष्ण वारे वाहून येत आहेत. परिणामी शुक्रवारी रात्रीच्या तुलनेत शनिवारी दिवसाचे तापमान 3 पटीनं जास्त नोंदवले गेले. त्यानुसार किमान 12.4 तर कमाल 35.7 अंश उच्चांकी पातळीवर पोहोचल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. त्यात आणखी 1 ते 2 अंश वाढवून तापमान पुन्हा घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुपारच्या सत्रात उन्हाच्या काहिलीने लोक घामाघूम होत आहेत. हिवाळ्यातील नोव्हेंबर डिसेंबर तापमान जास्त राहिले तर जानेवारीतील तापमानात कमालीचे चढउतार झाले. 55 वर्षानंतर प्रथमच 5.7 निचांकी पातळीवर पारा खाली गेल्याची नोंद झाली. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सरासरीपेक्षा 3 अंशांनी तापमान कमी राहून पारा 27.8 अंशांवर नोंदवला गेला. त्यानंतर सतत वाढ होत गेली. गत 16 दिवसात 7.9 अंशांनी दिवसाचे तापमान वाढून 17 फेब्रुवारीला प्रथमच 35.7 अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद झाली. आर्द्रता 39 ते 48% दरम्यान होती, त्यामुळे सकाळी 9 वाजेनंतरच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. दुपारच्या सत्रात उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. उष्म्यापासून दिलासा मिळावा म्हणून उसाचा रस थंड पेयाची मागणी वाढत आहे, त्यामुळे चौकाचौकात रसवंत्या सुरू होत आहेत. थंडी उष्म्यामुळे आरोग्याच्या तक्रारी बळावल्या. किमान व कमाल तापमानात 3 पटीचे अंतर आहे. रात्री 12 वाजेनंतर ते सकाळी 8 पर्यंत गारठा असतो, तर दुपारच्या सत्रात तीव्र उष्मा राहते, त्यामुळे सर्दी, डोकेदुखी, खोकला, ताप आदी आजारावर वाढले आहेत. उपचारांसाठी दवाखान्यात गर्दी होत आहे. सेवानिवृत्त यांना दरमहा वैद्यकीय भत्ता मिळावा. जिल्हा परिषदकडून निवृत्ती वेतन दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान व्हावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील पेन्शनधारकांच्या गंगापूर येथे आयोजित पेन्शनर मेळाव्यात बुधवार रोजी मागण्या मागण्यात आल्या. जिल्ह्यातील पेन्शनधारकांच्या पेन्शनर्स मेळाव्याचे आयोजन गंगापूर येथे करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कन्नड माजी तालुका अध्यक्ष PD केवट यांचे निधन झाल्यामुळे त्यांना आणि सर्वज्ञात व अज्ञात दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे, सरपंच अशोक धर्मे, हरिभक्त परायण कल्याण महाराज काळे, तर अध्यक्ष म्हणून वसंत सबनीस, उपाध्यक्ष महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन तथा जिल्हाध्यक्ष औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच सारिकाताई पेरे, उपसरपंच अंजली गोरडे, संतोष बांदल, विकास गोरडे, योगेश छबिलवाड, तसेच औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे सचिव नामदेव घुगे, कोषाध्यक्ष जनार्दन अमृतकर उपस्थित होते. बिडकीन शाखा अध्यक्ष जनार्दन शिंदे यांनी प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन श्रावणी मनोज पेरे हिने केले, तर आभार लिमकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकारी समिती सदस्य यांनी सहकार्य केले. MIM पक्षाच्या शहर जिल्हा कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावाची घोषणा शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी शुक्रवारी सायंकाळी केली. MIM पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची घोषणा शुक्रवारी सायंकाळी मौलाना आझाद
रिसर्च सेंटर या ठिकाणी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी यांच्या हस्ते सुमारे 21 नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमानंतर त्यांनी एडियन सोबत बोलताना आगामी भूमिका स्पष्ट केली. आज हमने जो पुरानी टीम थी उसमें से कमोबेश सभी लोगों को साथ में लिया है और नए कुछ नौजवानों को साथ में लिया है. हमारा मकसद यही है कि हम शहर की समस्याओं को लोगों की समस्याओं को दूर करें, हर जगह उनका रिप्रेजेंटेशन करें. और हालांकि आपको मालूम है कि इस वक्त म्यूनसिपल कॉरपोरेशन में बॉडी नहीं है, लेकिन इसके बावजूद भी सिवाय मस्जिद से त्याग मुस्लिम के कार्यकर्ता पदाधिकारी और नगर सेवकों के अलावा आपको कोई दूसरी सियासी पार्टी के लोग नजर नहीं आएंगे. तो हम नहीं चाहते कि हम इलेक्शन का इंतजार करें, बल्कि इलेक्शन के बिना भी हम लोगों की समस्याओं को हल करने के लिए कोशिश कर रहे हैं. उसके लिए आज बाबा पूरी सिटी टीम बनाई गई है. अभी फिलहाल 21 लोगों की जो है तो बॉडी बनाई गई है और इसको हो सकता है इसका आगे चल गया और ज़्यादा विस्तार किया जाए और ज़्यादा लोगों को इसके लिए महिलाओं को भी पद दिए गए. हमारी बहन मोनिका मोरे को जो है तो इसमें उपाध्यक्ष का पद दिया गया. और भी कुछ महिलाएं हैं जो आज किसी वजह से नहीं आ सकी, लेकिन उनको भी जो है तो पद देंगे. और एक अलग से जो है तो महिला विंग भी जो है तो बनाया जा रहा है. वो महिला विंग जो है तो पूरी महिलाओं को जोड़ने जा रहा है. शेवटी पुनः एकदा अच्छा ठळक बातम्या. औरंगाबाद येथे शिवसेनेची सत्ता येणार असल्याचा महानगर प्रमुख आमदार प्रदीप जैस्वाल यांचा दावा. आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीसाठी राज्यातून शिवभक्त रेल्वेने रवाना. दिवाने आम मध्ये होणार छत्रपती शिवरायांचा जयंती सोहळा. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र एडियन.